नमस्कार मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। कोजागिरीची रात्र आहे, पण मी आज थोडा लवकरच व्हिडिओ टाकायचा म्हणतो आहे, कारण घरच्यांना थोडासा वेळ द्यायचा आहे। कोजागिरी म्हटलं की काव्य वाचन सादरीकरण आलंच, तर आज कोजागिरीच्या निमित्ताने एक दोन कविता गझल सादर करतो। आज कोजागिरी आहे, आता 15 दिवसांनी दिवाळी येईल, तर थोडे काव्यात्मक फटाके आत्तापासूनच सुरुवात करायला हरकत नाही। तर त्यातली एक पहिली गझल मी सादर करतो। गझल आहे आचारसंहिता। निवडणुका हा विषय मुळातच नाजूक असतो, आणि निवडणुकीच्या काळात अशी गझल वाचली किंवा सादर केली तर राजकीय गुंड आपल्याला मारायला येतील अशी भीती असते। त्यामुळे आत्ता काय तसं वातावरण तापलेलं नाही आहे, तर आत्ता ही गझल वाचायला हरकत नाही। आचारसंहिता। चला मतांचा प्रसाद मागू पुन्हा नव्याने, फुक्याचा तोफा हवेत डागू पुन्हा नव्याने। चला मतांचा प्रसाद मागू पुन्हा नव्याने, फुक्याचा तोफा हवेत डागू पुन्हा नव्याने। जुन्या समस्या जुनीच यादी जुन्याच थापा, जुन्या समस्या जुनीच यादी जुन्याच थापा। तरी तयांच्या धसास लागू पुन्हा नव्याने, चला मतांचा प्रसाद मागू पुन्हा नव्याने। पराक्रमाची नवीन गाथा कधी लिहावी, नवीन करण्यासारखंच का नसेल तर तुमच्याकडे। पराक्रमाची नवीन गाथा कधी लिहावी, जुन्या पिढ्यांचे प्रताप सांगू पुन्हा नव्याने, चला मतांचा प्रसाद मागू पुन्हा नव्याने। खुलेपणाने अनेक वर्षे करून चोऱ्या, खुलेपणाने अनेक वर्षे करून चोऱ्या। विरक्त साधू बनून वागू पुन्हा नव्याने, चला मतांचा प्रसाद मागू पुन्हा नव्याने। खुशाल झोपा, खुशाल झोपा, पहा उद्याची अशक्य स्वप्ने। आम्ही यशाच्या नशेत जागू पुन्हा नव्याने, चला मतांचा प्रसाद मागू पुन्हा नव्याने। फुक्याचा तोफा हवेत डागू पुन्हा नव्याने। दुसरी एक गझल मी सादर करतो, माझ्या आवडत्या रचनांपैकी एक आहे। सलाम आहे, खुलेपणाने हसेल त्याला सलाम आहे। खुलेपणाने हसेल त्याला सलाम आहे, मनावरी जो ठसेल त्याला सलाम आहे। खुलेपणाने हसेल त्याला सलाम आहे, मनावरी जो ठसेल त्याला सलाम आहे। हुकाचा आम्ही निषेध केला भरून पोटे, उपोषणाला बसेल त्याला सलाम आहे। खुलेपणाने हसेल त्याला सलाम आहे। सुपीक माती चिकार पाणी उदंड पैसा, फेवरेबल कंडिशन्स। सुपीक माती चिकार पाणी उदंड पैसा, उजाड रेती कसेल त्याला सलाम आहे। खुलेपणाने हसेल त्याला सलाम आहे। प्रलोभनांच्या कवेत येथे जगून सुद्धा, अहो प्रलोभनांच्या कवेत येथे जगून सुद्धा। विरक्त कोणी असेल त्याला सलाम आहे, खुलेपणाने हसेल त्याला सलाम आहे। आणि शेवटचा शेर महत्त्वाचा आहे। तऱ्हेतऱ्हेची जगात नाती निभावताना, तऱ्हेतऱ्हेची जगात नाती निभावताना। मनात काळे नसेल त्याला सलाम आहे, खुलेपणाने हसेल त्याला सलाम आहे। मनावरी जो ठसेल त्याला सलाम आहे। आणखी एक सादर करतो, मग आपण थांबूया। गझल आहे बंद वाटा। सारी खुली गटारे खाऊ तरी कुठे,
सारी खुली गटारे खाऊ तरी कुठे, साऱ्याचा बंद वाटा जाऊ तरी कुठे, सारेच झिंगलेले गुरमीत आपल्या, सारेच झिंगलेले गुरमीत आपल्या, माझे उदास गाणे गाऊ तरी कुठे। झाली हवा विषारी, झाली हवा विषारी अन प्राण कोंडला, झाली हवा विषारी अन प्राण कोंडला, मी श्वास मोकळा हा घेऊ तरी कुठे। माझ्याच भोवताली धरणी दुभंगली, माझ्याच भोवताली धरणी दुभंगली, हे प्राण वाचवाया धावू तरी कुठे। आणि शेवटचा शेर आहे विचार करण्यासारखा, तो देवही आताशा घेतोय वर्गणी, तो देवही आताशा घेतोय वर्गणी, विश्वासा आंधळा मी ठेवू तरी कुठे, सारी खुली गटारे खाऊ तरी कुठे, साऱ्याचा बंद वाटा धावू तरी कुठे। मित्रांनो, तिन्ही गझल कशा वाटल्या मला कळवायला विसरू नका। पुन्हा एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। मजा करा, पण व्यसनांच्या आहारी जाऊ नका, चांगले चांगले उपक्रम राबवा आणि आम्हाला पण त्याची माहिती द्या, आम्हाला पण सामील करून घ्या। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत शुभरात्री।